ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. प्रेक्षक हो नमस्कार, मी आकाश, न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत. खेळ देश आणि विदेशातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय दुर्घटना प्रकरणी पीडित कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. तर या घटनेत जे गंभीररित्या जखमी झाले त्यांना 50,000 रुपयांची मदत देण्यात येणार आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून ही मदत दिली जाणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. सुरुवातीच्या काळात शेतकरी आंदोलनात शेतकरी मोठ्या प्रमाणावर होते, मात्र आता शेतकरी देखील मोठ्या प्रमाणात निघून गेले आहेत. कारण शेतकऱ्यांच्या देखील हे लक्षात आलं आहे की केंद्र सरकार सर्व मागण्या मान्य करीत असताना केवळ हे आंदोलन चालवायचंय या हेतूनं काही लोक ते चालवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं आज देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत, त्यावर फडणवीस यांनी आज ही प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2020, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा 2020, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2020 या परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2020 रविवारी 14 मार्च 2021, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा 2020 शनिवारी 27 मार्च 2021, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2020 रविवार 11 एप्रिल 2021 पार पडणार आहेत. याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून यासाठी आयोगाच्या संकेतस्थळाचं नियमित अवलोकन करणं उमेदवारांच्या हिताचं राहील, असं आयोगाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आलं आहे. पंढरपूरच्या भीमा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या 36 गाढवांवर पंढरपूर पोलिसांनी कारवाई केली होती. आता त्या 36 गाढवांची रवानगी चक्क थंड हवामानासाठी प्रसिद्ध असलेल्या कुटी येथील इंडिया प्रोजेक्ट फॉर अॅनिमल अँड नेचर संस्थेच्या कोंडवाड्यात पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे या गाढवांचं नशीब चमकल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे त्या गाढवांना रोज चारा टाकण्याचं काम पोलीस कर्मचारी करीत होते, तसेच गाढव पळून जाऊ नयेत यासाठी 2 होमगार्डचा बंदोबस्त देखील करण्यात आला होता. आज पुन्हा एकदा महाराष्ट्र बलात्कारानं हादरलाय. गोंदियावरून पुण्याला जाणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार झालाय. खासगी बस ट्रॅव्हल्समध्ये विनयभंग करून वाशिमच्या मालेगाव परिसरात ही बलात्काराची घटना घडली आहे. 6 जानेवारीला ही घटना घडली होती, मात्र या घटनेनंतर तरुणीचं मानसिक स्वास्थ्य खचलं होतं. पीडित तरुणीनं पुण्यात पोहोचताच पोलिसांत तक्रार दिल्यानं घडलेला सारा प्रकार नुकताच समोर आलाय. सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊयात एक छोटी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील वित्तम बातमी, जिल्ह्याची खबर बातमध्ये रोज सायंकाळी 7 वाजता फक्त न्यूज 24 सह्याद्रीवर. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा सह्याद्री सुपरफास्टमध्ये स्वागत. हिंदू जगण्याची एक समृद्ध अडगळ या कादंबरीतील काही मजकुरावर आक्षेप घेत त्याबाबत तक्रार करण्यात आली आहे. त्यानुसार हिंदूकार लेखक भालचंद्र नेवाडे यांच्या विरोधात पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी पोलीस ठाण्यात रविवारी 10 जानेवारीला अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भालचंद्र नेवाडे यांच्या हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या पुस्तकात नेमाडे यांनी लमाण समाजाच्या महिलांबाबत वादग्रस्त लिखाण केलं आहे. यामुळे जाती आणि समाज यांच्यात द्वेषाची भावना निर्माण झाली आहे, असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. महाराष्ट्र पोलीस दलात 12,500 जागा भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची महत्वाची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. या मेगा भरतीतील पहिल्या 5,300 लोकांच्या भरती प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. आज पोलीस भरतीच्या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघानं नागपूरमध्ये घंटानाद आंदोलन केलंय. अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आमदार विकास ठाकरे आणि अभिजित वंजारी, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली आहे. कोस्टल रोडच्या बोगद्याचं खोदकाम करणाऱ्या भारतातील पहिल्या सर्वात मोठ्या मावळा या अजस्त्र टनेल बोरिंग मशीनचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते प्रियदर्शनी पार्क येथे करण्यात आलाय. याप्रसंगी उद्धव ठाकरे म्हणाले की कोरोनाच्या लढाईत बृहन्मुंबई महानगरपालिकेनं जगानं दखल घ्यावी असं काम केलंय. आता मुंबईकरांच्या विकासाच्या लढाईतही आपण असेच पुढे राहू यावेळी, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाल्यात. प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोवर बहुप्रतीक्षित अमेझॉन ओरिजिनल सिरीज तांडो मधून एका नवीन अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकतंच सुनीलनं तांडो बद्दल ऐकल्यानंतरची त्याची पहिली प्रतिक्रिया काय होती, त्याच्या विनोदी व्यक्तिमत्वाहून वेगळी अशी ही व्यक्तिरेखा त्याला कशी मिळाली याबद्दल त्यानं माहिती दिली आहे.
मुंबईतील नागरिकांमध्ये आता बर्ड फ्ल्यूची भीती पसरली आहे. या भीतीचा थेट चिकन आणि अंड्यांवर परिणाम झालेला पाहायला मिळतोय. मुंबईतील आज अंड्यांचे दर 6 रुपयांवरून 5 रुपयांवर घसरले आहेत. तर येत्या 2 दिवसात सरकारनं ठोस निर्णय घेतला नाही तर अंडी बाजारात दर 3 ते 4 रुपयांवर येण्याची भीती अंड्याच्या व्यापाऱ्यांनी दिली आहे. आज सकाळपासून एकही ग्राहक दुकानावर आला नसल्याची खंत अंडा विक्रेत्यांनी केली आहे. मात्र नागरिकांनी घाबरू नये अशी विनंती दुकानदारांनी केली आहे. यावेळी सरकारनं नागरिकांना मार्गदर्शन करण्याची विनंती देखील विक्रेत्यांनी केली आहे. आणि आता इथेच वेळ झाली News24 सह्याद्रीच्या सुपरफास्टमध्ये थांबण्याची. तोपर्यंत पाहत रहा News24 सह्याद्री आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका.